ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. पंजाब राज्यातील काही इसम बेकायदेशीरपणे अग्निशस्त्रदक खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात आली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी एक पथक तयार करून मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत वर्ला परिसरात शोध मोहीम सुरू केली. यामध्ये 3 इसमांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे पिस्टल तसेच 6 जिवंत काडतुसे, 15,000 रुपये रोख रक्कम, 3 टचस्क्रीन मोबाईल फोन असा एकूण 5,32,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या तिघांविरोधात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. टाटा मोटर्स व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनीने त्यांच्या चॅनल भागीदारांसोबत सहयोगाने पर्यावरण स्थिरतेप्रती कटुबद्धता कायम राखत गो ग्रीन उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमांतर्गत टाटा मोटर्स एनजीओ सोबत सहयोगाने प्रत्येक नवीन व्यावसायिक वाहनांच्या विक्रीसाठी तसेच प्रत्येक नवीन ग्राहक कंपनीच्या डीलर वर्कशॉप व टाटा ऑथोराइज सर्व्हिस स्टेशन येथे करणाऱ्या त्यांच्या वाहनांच्या सर्व्हिसिंगसाठी एका रोपट्याची लागवड करेल. कंपनी रोपट्यांचे पालनपोषण करेल आणि ग्राहकाला प्रमाणपत्र देण्यासोबत वृक्षारोपणाचे भौगोलिक लोकेशन असलेल्या लिंकची माहिती देईल. त्यामुळे ग्राहकांना रोपट्याच्या स्थितीवर देखरेख ठेवता येणार आहे. जिल्ह्यात पर्यटकांची वाढती संख्या, कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर 7 दिवसांची बंदीची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य कराराद्वारे 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने 25 भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61,000 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातून 2,50,000 लोकांची रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलंय. या मुद्द्यावरूनच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावण्यासाठी पक्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत राष्ट्रवादीने चर्चा सुरू केली आहे. या पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांनी सांगितलंय. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. विश्रांतीनंतर पाहूयात आता पुढील बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. आपल्या फेसबुक पेजवर एक लेख लिहून रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी केंद्राची आहे, पण आज या गाभ्यालाच तडा जातोय की काय अशी भीती वाटू लागल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दिनांक 11 जानेवारीपर्यंत नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार, खासगी व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 ते 25 जानेवारी 2021 या कालावधीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
विदर्भ आणि मराठवाडा मागास राहिल्याने त्यावर अधिक खर्च होणे अपेक्षित असताना राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पनीय निधी 75% मर्यादित वितरित करण्याचा मान्यता दिली आहे। त्यातीलही केवळ 50% निधीच प्रत्यक्षात वितरित करण्यात आला आहे। परिणामी विदर्भ आणि मराठवाड्यांचा अनुशेष वाढत आहे। शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील ऊर्जा दूध डेअरी जवळ असणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना एक नुकतेच जन्मलेल्या बिबट्याचा बछडा नागरिकांना आढळून आला आहे। स्थानिक रहिवासी या रस्त्याने जात असताना हा बछडा रस्ता पलीकडे असणाऱ्या ऊसामध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता। बिबट्याचा बछडा दिसताच नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। बिबट्याचा बछडा दिसून आल्यामुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालय लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। महाविद्यालय सुरू करावीत यासाठी विद्यापीठाने समित्या स्थापन केल्या आहेत। तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य असलेल्या डॉक्टर व्ही गायकवाड यांच्या समितीचा प्रस्ताव आल्यावर यावर शिक्कामोर्तब होणार आहे। तसेच अहवाल लवकर सादर करण्याची व्यवस्थापन परिषदेची मागणी आहे। पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू होणार का यावर आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान समिती विद्यापीठाला शिफारशी मान्य करून विद्यालय सुरू होण्याची शक्यता आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।